हेलो स्टूडेंट्स एंड पेरेंट्स, मैं हूं मखसूस शेख। वेलकम टू माय चैनल। ये है ई लर्निंग प्लेटफॉर्म। इस वीडियो में हम कवर करेंगे पोएम नंबर 9, उजार उगड़े मालरान ही के क्वेश्चन आंसर्स। फर्स्ट क्वेश्चन, कांडे लिहा। कवित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले कारण। उत्तर, कवित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले कारण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी। सेकंड क्वेश्चन, जगातील सर्व फुले मनात झुरू लागली कारण। उत्तर, जगातील सर्व फुले मनात झुरू लागली कारण पळस फुले मातीच्या अंकावरती फुलून आली। नेक्स्ट क्वेश्चन, खालील आकृतीबंध पूर्ण करा। वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आतुर असलेले घटक। सृष्टी, नागफणी, वड, पिंपळ, पळस फुले, लिंबोनी, आंबा, घानेरी, सांबर, मालरान। नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीचे रूप खालील बाबतीत स्पष्ट करा। पृथ्वीचे रूप वसंत ऋतूचे आगमनापूर्वी बेरड कोरट। पृथ्वीचे रूप वसंत ऋतूचे आगमनानंतर गाऊ लागली वसंत गान। नेक्स्ट क्वेश्चन, सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूचे आगमनाने कसे सजले ते स्पष्ट करा। लिंबोनी, गर्द पोपटी रंगाची वस्त्रे घालून सजली आहे। नागफणी, जर्द तांबडी कण्ण फुले घालून नागफणी सजली आहे। घानेरी, दुरंगी चुनरीत सजली आहे। पळस फुले मातीच्या अंकावरती भरून आली आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा। भेटवस्तू, नजराना, सजली, नटुनी, अरुंद रस्ता, पानंद, अंक, चिन्ह। प्रश्न 4, भावार्थाधारित का फर्स्ट क्वेश्चन। सांबळ लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पानंदीवरी या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा। उत्तर, वरील काव्यपंक्ती उजाळ उघडे मालरानही या कवितेतील आहे। या कवितेच्या कवयित्री ललिता गादगे आहेत। यांनी या ठिकाणी वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे। सेकंड क्वेश्चन, उजाड उघडे मालरानही गाऊ लागले वसंत गान या ओळीतील तुम्हाला कळलेले अर्थ सौंदर्य स्पष्ट करा। उत्तर, वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला अतिशय आनंद झाला आहे। वसंत ऋतूच्या आगमनाने उजाड उघडे मालरानही रंगबिरंगी फुलांनी पानांनी भरून आलेले आहेत। जणू काही ते मालरान ही अतिशय आनंदाने वसंत ऋतूचे गीत आनंदाने गात आहे। प्रश्न 5, अभिव्यक्ती का फर्स्ट क्वेश्चन। वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा। उत्तर, वसंत ऋतू हा भारतातील सर्व ऋतूचा राजा मानला जातो, म्हणूनच त्याला ऋतुराज देखील म्हणतात। वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीत बदल होतात, या निसर्ग सौंदर्याने नाहून निघते। जणू वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी ती बहरते। झाडांना नवी पालवी येते, पाने फुले बहरतात। लिंबोनी, अबोली, जाई, जुई, केवडा, रातराणी, चंपा, चमेली अशी विविध फुले फुलतात। त्यांच्या सुगंध जणू वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो। वसंत ऋतूचे आगमन होणार म्हणून पक्षीही खुश होतात। सेकंड क्वेश्चन, सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा। उत्तर, सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करेन। झाडे लावून त्यांचे संवर्धन करेन। इतरांना देखील झाडे लावण्यास प्रेरित करेन। पशुपाखरे, नदी, तलाव हे देखील सृष्टीचे अंश आहेत। या सर्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वीकारेन। वन संवर्धनासाठी समाजात जागरूकता निर्माण करेन। सृष्टी ईश्वराचे दुसरे रूप आहे ही भावना मनी बाळगून तिचे पूजन करेन। प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करेन। झाडे लावा व झाडे जगवा या मंत्राचे सर्वांना पालन करण्यास सांगेन। जमीन, पाणी, हवा, वनस्पती आणि ऊर्जा यांचा अवास्तव वापर टाळण्याचा प्रयत्न करीन। सृष्टीचा समतोल राखण्यासाठी मी प्रयत्न करेन। दोस्तों, इस वीडियो को देखने के लिए थैंक यू। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें, लाइक करें और इस चैनल को सब्सक्राइब करें और साथ ही बेल आइकन को प्रेस कीजिए जिससे आपको वीडियोस की नोटिफिकेशन मिलती रहे।